नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रशांत पाटील यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सय्यद पीर फकीरा यांनी केली. कठीण काळातही पक्षाला व कार्यकर्त्यांना बळ देऊन आज पक्ष जुमाने वाटचाल करत आहे त्यात प्रशांत पाटील यांचं योगदान खूप मोठं आहे. प्रशांत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अशा तरुण तडफदार अभ्यासू व वेळ प्रसंगी आक्रमक असणाऱ्या प्रशांत पाटील यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड करावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात येत आहे. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मी सय्यद पीर फकीरा, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महासचिव. खरं नवी मुंबईमध्ये प्रशांत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ते यशस्वीसुद्धा झालेले. ऐरोली विधानसभा आणि बेरापूर विधानसभामध्ये त्यांनी 80,000 मत राष्ट्रवादीला पडले आणि आता बघा नवी मुंबईमध्ये कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये जोमाने वाढत आहे. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा प्रशांत पाटील साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आणि मलाही सुद्धा त्यांनी आदेश केलेला होता की तुम्ही ज्यांचे म्हणजे ज्यांना अनाज नाही त्यांना तुम्ही घरोघरी पोहोच करा. आणि तसं त्यांच्या आदेशानुसार आम्ही 90 फॅमिलीजला कुठलाही फोटोग्राफ काढलेला नाही, कुठलाही ॲडव्हर्टाईज केलेला नाही. असं 90 घरांना आम्ही 90 फॅमिलींना आम्ही अनाज त्यांना दिलेले आहेत. म्हणून माझ्या असं पवारसाहेबांची असं विनंती आहे की साहेब खरोखरच प्रशांत पाटील साहेबांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टीला बळकट केलेले आहे आणि पक्षाचे अजून बळकट करण्यासाठी त्यांना एक ताकद हवी आहे. आणि माझी असं वैयक्तिक विचार आहे की त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळावी. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शनसुद्धा येणार आहेत. मी तुम्हाला 100% खात्री देतो की साहेब प्रशांत पाटील साहेब नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची भरपूर नगरसेवक येऊन महाविकास आघाडीची सत्ता पण सुद्धा येणार आहेत अशी खात्री बाळगतो. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा काही.